नमस्कार कोलाजच्या आजच्या नव्या एपिसोडमध्ये नव्या भागामध्ये आपल्याबरोबर पाहुणी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दमदार असे नेते आणि ज्यांनी दोन हजार चौदानंतरच्या नंतरच्या कालखंडामध्ये भारतीय इतिहासात फॅसिझमविरुद्ध खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या टप्प्यावर जे जे हातात आलं त्या शस्त्रानेशी आवाज उठवला ते नाना पाटोले नाना पाटोले साहेब नमस्कार तुमची ही ओळख पुरेशी नाही खरंच सभापती होता अत्यंत कटसोटीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सभापती होता पण ते आपल्या बोलण्यामध्ये येईलच मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे किंवा जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आले दोन हजार चौदा साली त्याच्यानंतर एक दोन व एक दीड वर्षामध्ये त्यांना देवत्व प्राप्त झाल्यासारखं त्यांच्या भोवतीचे सर्व मंत्रिमंडळ आणि खासदार आणि जनता भक्त गण बोलू लागले वागू लागले अशा काळामध्ये एक काहीतरी शेतकऱ्यांचा प्रश्न झाला जो तिकडचं काही कळायचं नाही कारण नंतर पोलादी पडदा पडला कारण पंतप्रधान म्हणून मोदींनी पहिल्या टर्ममध्ये किंवा दुसऱ्या टर्ममध्ये आजपर्यंत पत्रकार परिषद घेतली नाही किंवा को त्यांचा कोणताही सहकारी पत्रकार परिषदेत प्रेमाने किंवा नीटपणे उत्तर देत नाही आज आजही त्यामुळे तिथून काय होतं हे कळण्याचा मार्ग आम्हाला कोणताही खुला नव्हता अशा काळात एक बातमी अशी आली की एक नाना पाटोले ज्यांनी त्या काळामध्ये अजून एक जायंट किलर म्हणजे जायंट किलर म्हणजे जा प्रफुल पटेलसारख्या नेत्याला भंडारा गोंदियामध्ये हरवलं आणि खासदार झाले त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी मंत्रिमंडळात खासदारपदाचा भाजपच्या राजीनामा देऊन टाकला कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर मला बोलता येत नसेल तर मी खासदार कशासाठी झालो म्हणून राजीनामा दिला तुम्ही थेट ही एक धक्कादायक कृती होती म्हणजे आजपर्यंत एवढे आता आपल्या देशाचं जे पद्धत जी डी पीचा परिस्थिती आहे हंगर अंडे इंडेक्समध्ये आहे प्रेसमध्ये आहे हे सगळं झालेलं आहे पतन तेव्हा देणं एक वेळ चालू शकलं असं त्या काळामध्ये तुम्ही राजीनामा दिला काय नेमकं काय झालं होतं खरं तर म्हणजे माझा एक परिचय मी सुरुवातीला दिला पाहिजे की मी एका सामान्य परिवारातला एका शेतकरी परिवारातला आहे राजकारणाशी दुरावं आमच्या परिवाराचा कधी संबंध राहिलेला नाही माझे वडील पूर्ण गांधीवादी होते त्यांना खाकी आणि खादी खा या दोन्ही गोष्टीचा विरोध होता आणि योगायोगानं माझे मोठे भाऊ ते ॲडिशनल एस पी म्हणून रिटायर झालेत आणि मी खादीमध्ये आहोत सांगायचंच की भ्रष्टाचार आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकसेवा हा त्यांच्यातला एक गुण होता वडिलांचा तो साहजिकही आमच्यामध्ये यावा आणि जेव्हा राजकारणात आलो जिल्हा परिषद मग जिल्हा बँक नंतर आमदार आमदार नंतर खासदार नंत नंत हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकांनी मला त्यांच्या आशीर्वादाने झालं आखरी लोकशाहीमध्ये लोकांसाठी काम करायला लोकांसाठी कायदे निर्माण व्हावेत ही अपेक्षा साहजिक आमच्या मनात यावी आणि त्या पद्धतीनं आम्ही वागलो जेव्हा दोन हजार चौदामध्ये मी खासदार झाल्यानंतर त्यामध्ये जे काही आश्वासन दोन हजार मध्ये मोदीजींनी देशाच्या जनतेला दिलं अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आहे पंधरा लाख रुपये तुम्हारे खाते मे डालेंगे दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ अशा पद्धतीचे स्मार्ट सिटी शंभर त्याच्यातही लोकांना जे इंजिनियर मुलं आहेत त्यांना रोजगार निर्मिती होईल अशा पद्धतीचे अनेक भाषणं त्यांनी केलीत आणि लोकांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा पद्धतीचे अनेक प्रलोभन त्या काळामध्ये दिलं स्वाभाविक आहे की भारतातल्या लोकांनी त्यांना बहुमताचं सरकार दिलं त्यांनी त्याच्यानंतर पहिलं त्यांचं मोठं पाऊल जे होतं त्यांनी अनेक कायदे बदलवण्याचा आणि त्यांच्या सोयीचे कायदे करण्याचा प्रयत्न केला भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई ते लढतात आहे खऱ्या अर्थानं असे कायदे केले बेनामी संपत्ती वगैरे तर आम्हाला सगळ्यांना आवडत होतं किती दिसाल दोन हजार पंधरा हा दोन हजार चौदामध्येच त्यांनी आपली प्रक्रिया सुरू केली आणि जेव्हा सोळा लागल्याबरोबर त्यांनी जसं पहिलं पाऊल उचललं नोटबंदीचं आणि नोटबंदीच्या नंतर जे काही आश्वासन लोकांना दिलेली होती तर आम्हालाही वाटलं की चांगलं आहे की काळाधन या निमित्तानं बाहेर येईल काळाधन आता त्याच्यामुळे गरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी जापानमध्ये जापान शादी जापानमध्ये बेटी की आ, शादी आहे तर ते टाळ्या वाजवत होते त्यावेळेस मला ते वाईट वाईट वाटलं नंतर गोव्यात येऊन त्यांनी भाषण केलं जपानमधून येऊन आणि गोव्यामध्ये त्यांनी जे भाषण दिलं त्याच्यात सांगितलं की पन्नास दिवसामध्ये समजा मी केलेली नोटबंदी सक्सेस झाली नाही तर ज्या चौकात तुम्ही जी मला सजा द्याल ती मला मान्य राहील अशा पद्धतीचे देशाचा प्रधानमंत्री प्रामाणिक बोलला तर त्याच्यावर वाटलं की नाही आहे हे गरिबाचा पोरग आहे हा देशाचा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाला तर त्या पद्धतीची भूमिका असू शकतं पण जेव्हा लोकल लाईनमध्ये लागलेत काळाधन पूर्णच्या पूर्ण एकही निघाला नाही आणि सगळे दीडशे लोक गेलेत आणि लोकं मरम पावलीत आणि जेव्हा काळाधन एकही आलेला नाही सगळ्यांचं पांढरंच झालं म्हणजे काळ्याधनाच्या लोकांचं पांढरं झालं आणि जी इमानदारीचे घामाचे था पैसे ठेवून लोक होतीत आपल्या घरात त्यांना लाईनमध्ये लागून मरावं लागलं हे चित्र पाहिलं मग त्याच्यानंतर आला जी एस टी जी एस टीचा त्यांनी पूर्ण जो मनमोहन सिंग साहेबांनी जो जी एस टीचा त्यांचा जो उद्देश होता त्याला बदलून यांनी जी 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 एस टी आणली त्या जी एस टीमध्ये लोकांचा फायदा कसा होईल या पद्धतीची जी एस टी आण आणि ते लागू होणार होती आ, एप्रिल दोन हजार अठरामध्ये सरकारला तीन वर्ष पूर्ण झालेली होती तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारनी नेमकं लोकांसाठी काय केलं आणि खासदारांचं काय मत होतं त्यानिमित्तानं नरेंद्र मोदींनी आपल्या घरी ही एक मिटिंग सगळ्या खासदारांच्या लावायच्या ठरवल्या खासदारांची संख्या जास्त होती म्हणून त्यांनी एरिया केला तर आम्ही मध्य भारतामध्ये विदर्भ महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गोवा अशा तीन राज्यांच्या खासदारांची मिटिंग लावली गेली जेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी अनेक खासदारांना विचारलं अनेक खासदारांना त्यांनी दे शिवा देऊन बसवल्यात हो एकदम खालच्या लेवर बोलला आम्ही प्रश्न विचारणार नव्हतो पण त्यांच्या अतिपणामुळे एकदा माझ्याही मनात गांधी विचार जागा झाला की असं होऊ शकत नाही तुम्ही एक तर देश बर्बाद करताय सामान्य लोकांना जगणं मुश्किल करताय आणि पंतप्रधानांना इक्वल अमॉंग ऑल असतो तर त्याच्यामुळे मी हात उप वर्त केला बरोबर त्यांनी म्हटलं माझ्याकडे कारण बोलायची हिंमत कोणी करायला तयार नव्हते कारण पाच सहा खासदारांना सिनियर खासदारांना रागवून त्यांनी बसवून दिलं होतं मी हात वार्ता केला मला बोला के बोलायला के संधी दिली आणि मी त्यांना प्रश्न विचारला की त्यांना प्रश्न कोणी करावं तेही आवडत नाही आणि सल्ला द्यावी तर ते तर अजिबात आवडत नाही तरी सामान्य परिवार आणि सामान्य लोकांच्या व्यथा तुम्ही मांडणं वेळेसाठी आलो आहे त्याच्या व्यथा मांडणं हे माझी गरज होती आणि मी मांडल्या मी त्यांना म्हणालो की आपण जे आर्थिक नवीन धोरण जी एस टीच्या रूपाने या देशामध्ये आणतात त्या धोरणामध्ये सामान्य माणसाचा हिस्सा काय या देशाच्या शेतकऱ्यांचा हिस्सा काय ना आम्ही जग फिरतो आहे म्हटलं तुम्ही जग फिरतोय म्हटलं तर पहिले भांडण झालं असतं कारण की प्रधानमंत्री जेव्हापासून नरेंद्र मोदी झाले ते विदेशातच राहिलेत अनेक म्हणजे आज या कोविड भारत देशात कोविड आल्यानंतर थांबलेत तर मी म्हटले की हम दुनिया घुमते है तो हमने कही मैं लंडन गया था तो लंडन हमने पे स्थिती देखा की एटी परसेंट भागीदारी खेती मे सरकार की है हम नया धोरण अगर आर्थिक धोरण ला रहे तो क्यों नहीं हमारा देश तो कृषि प्रधान देश है क्यों नहीं हमारे देश के इस आर्थिक धोरण में हमारे देश के किसान का हिस्सा क्यों ना रहे ताना तो राग अला आपको पता है किसान को क्या देते हैं हम लोग मग मे मना लो कि हाँ मैं खुद किसान हूँ और मैं खुद किसान हूँ तो मुझे पता है किसान को क्या मिलता है कि नहीं मिलता बताइए क्या मिलता है मैंने कहा फर्टिलाइजर में थोड़ी फार सब्सिडी मिलती है बाकी क्या मिलता है जो हम अनाज मेहनत से निकालते हो उसका दाम भी आप फिक्स करते हो अगर हमने एक रुपया लगाया तो तुम पच्चीस पैसा देते हो उसको सपोर्ट प्राइस आप डिक्लेयर करते हो अनितला तेजत रहा बोला नहीं नहीं बहुत ज़्यादा बात कर रहे बैठो बोला नहीं 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 सर अभी तो तीन साल के बाद तो पहली बार बोलने को दिया हम तो बात करेंगे आपने कहा था कि ओ बी का मंत्रालय बनाएंगे तो वो उसके बारे में क्या उसका आप कुछ नहीं तो वो एक, तो बोला कि मैं तो यहाँ मंत्रालय बंद करने की बात कर रहा हूँ अरे आप न्याय मंत्रालय ओबीसी च्या प्रश्नावर आता घेतलंय ते खोटं आहे दिसत खोटं आहे आणि सगळेच होते गडकरी पासून सगळे होते जेवढे खासदार महाराष्ट्रातले भाजपचे होते सगळे होते त्यात म्हणजे मोदीजींनीच ठरवलं होतं की ओबीसी मंत्रालय मंत्रालय मंत्रा मंत्रा नाही द्यायचं आणि त्यांच्यासाठी काही करायचं नाही ही भूमिका घेतली आणि म्हणून लोकसभेत ते सातत्यानं उत्तर तसंच येतं ओबीसीच्या विरोधात मोदींची धोरणं होती ही त्यातून स्पष्ट झाली शेतकरी विरोधी धोरण होतं हेच स्पष्ट झालं सांगायचं तात्पर्य सर मग तुम्ही काय केलं तेव्हा काय झालं झालं की ते भांडण झालं मग ते अनंत कुमार आमचे संसदीय मंत्री होते ते बाजूला बसले की त्यांनी पाहिलं की हे भांडण होणार आता त्याच्यामुळे त्यांनी मिटिंगच बंद करून टाकली सांगायचं तात्पर्य की अशा या व्यवस्थेमध्ये काय मी मी सांगितलं मी रिझाईन करता मी तर खुर्ची भोगायला नव्हतं आलो तुम्ही रिझाईन केलं म्हणजे काय केलं त्या तिथून गेलात आणि लगेच ताबडतोब राजीनामा पाठवून दिला आणि सांगितलं की आम्हाला या अशा लोकांबरोबर राहून जो देश डुबायला निघालेत देशाला संपायला निघालेत कष्टाने मेहनतीनं अनेकांच्या बलिदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य भारतामध्ये असा हुकुमशाही कसा चालणार असं मी दोन हजार सतरामध्ये बोललो दोन हजार सतरामध्ये जेव्हा मी ही लाईन बोलल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं कारण की तुम्ही सुरुवातीला सांगितले की त्याला देव पण आलं होतं आणि सगळे लोक त्यांचे फॉलोअर होते साहजिक त्या काळात लोकांचा माझ्यावर राग निर्माण झालाही असेल बाय इलेक्शन झालं बाय इलेक्शनमध्ये भंडारा गोंदियाच्या जनतेने पुन्हा मोदीच्या विरोधात मतदान केलं आमचा कँडिडेट निवडून आला सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यावेळेस भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला हे कळलेलं होतं की मोदी या देशाला तबाह करायसाठी आलेला आहे हे त्या आमच्या जिल्ह्याच्या लोकांना कळलेलं होतं म्हणजे भंडारा गोंदियाच्या लोकांना जर मोदींना सपोर्ट करायचा असतं तर आधीच त्यांनी प्रफुल्ल पटेलना निवडून दिलं असतं हे <laughs> पण बरोबर आहे कारण की राज्यपालांनी परवा प्रफुल्ल पटेलांबद्दल त्यांच्या वडिलांच्या पुण्यधिंच्या कार्यक्रमात राज्यपाल तिकडे कार्यक्रमाला आले होते आणि त्या ठिकाणी राज्यपालांनी स्वतः सांगितलं की प्रफुल्ल पटेल तर सुबे और शाम को तो मोदीजी से बात करते और कान मंत्र लेते उनसे म्हणून स्वतःच राज्यपालांनी सुद्धा कोश्यारींनी आता, आता।, आता। प्रवाशिका मोर्तब केला सांगायचं तात्पर्य असं आहे की पुन्हा त्या ठिकाणी बाय इलेक्शनमध्ये सुद्धा खासदार आमचा निवडून आला म्हणजे भंडारा गोंदियाच्या जिल्ह्याच्या लोकांनी त्या काळात मान्य केलेलं होतं की मोदी देशाला बर, बर, बर्बाद करायला निघालेला आहे आणि आता पूर्ण देश मानायला लागलेला आहे आता देश बर्बाद झाल्यावर <laughs> देश मानेल माने ऑब्जेक्टिव्ह येते म्हणून आता सुद्धा देश मानायला लागला सांगायचं तात्पर्य असं की ही व्यवस्था जी आहे या व्यवस्थेला बदलवण्याचं काम आणि मी तर मूळ काँग्रेसही होतो प्रफुल पटेल सारखे काही विद्वान लोकांमुळे काही दिवस आमचा वनवाद झालेला होता त्याच्यामुळे आता मुख्य धारेत गांधी परिवारांचा आशीर्वाद आहे आणि ते आमच्यासाठी सगळ्यात म महत्त्वाचं आहे तुम्ही लगेच काँग्रेसमध्ये गेलात त्याच्या लगेच मी रिझाईन केलं गुजरातच्या निवडणुका चालू होत्या तातडीनं मी तिथल्या सभेमध्ये सहभागी झालो आणि प्रचार चालू केला काँग्रेसचा मी आणि आम्हाला त्यावेळेस राहुलजींनी स्वतः मला म्हटलं की राज्य राज्यसभेला आम्ही तुम्हाला पाठवतो आम्ही म्हटलं नको मी पक्षाचं लायबिलिटी नाही बनणार मी पक्षाचा आसट बनून राहणार कारण की मला असेट बनवून राहणं आवडेल लायबिलिटी नाही आणि म्हणून काही काळानंतर मला अखिल भारतीय किसान काँग्रेसचा अध्यक्ष केला त्याच्यासाठी माझ्यासाठी ते एक मोठं आणि चांगला जॉब होता ज्या किसान काँग्रेसचं देशामध्ये काम नव्हतं त्याला उभं करून दाखवलं देशामध्ये आणि मग कालांतराने मला आता राज्याच्या राजकारणात मी आलो आणि राज्याच्या या चार महिन्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्रात कुठंही दिसत नाही अशा पद्धतीचं जे चित्र होतं ते आज बदललं आणि आमचा माझा स्वतःचा प्रयत्न आणि आज मला, है। मला हो, जो काही रिस्पॉन्स महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्र उद्याच्या काळामध्ये काँग्रेसच हा एक नंबरचा पक्ष होईल अशा पद्धतीचा रिस्पॉन्स मला जनतेकडून प्राप्त होत आहे मला एक अजून एक इथे प्रश्न विचार म्हणजे मला अगोदरचे प्रश्न आहेत म्हणजे मला तुम्ही मगाशी जेव्हा बोललात तेव्हा ओबीसीबद्दलचं धोरण आणि शेतकरी ह्याच्या हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत कारण शेतीविषयक कायद्यावर मागे न घेता स सर सरकारने अजून त्यांचं आंदोलनसुद्धा त्याला ॲक्नॉलेज पण केलेलं नाही रिस्पेक्टने म्हणजे अत्यंत आदराने त्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे तर सरकार ज्या उर्मटपणे पाहत आहे ते त्याच्यावर मी येणार आहे पण त्याच्या अगोदर मला आत जा जा आत्ता तुम्ही जे म्हणालात की काँग्रेस आत्ता महाविकास आघाडीचं सरकार आहे तुम्ही त्या विषयावरच आलं तर महाविकास आघाडीचं सरकार आहे इकडे शिवसेना आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तुम्ही अध्यक्ष झालात महाराष्ट्र काँग्रेसचे त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी जाणीव झाली की एका फॅसिस्ट शक्तीविरुद्ध लढण्याकरता तीन पक्ष म्हणून एकत्र येऊन एक सरकार उभं राहिलेलं आहे परंतु काँग्रेसची आयडियलॉजी आणि काँग्रेसचं अस्तित्व हे या दोन्ही पक्षांपेक्षा वेगळं आहे हे तुम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतात तर आता या गोष्टीला या दोन पक्षांकडून आणि तुमच्या पक्षातल्या जुन्या सरंजामदारांकडनं काय प्रतिसाद किंवा काय रिॲक्शन मिळते तुम्हाला मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की जिथं लोकांचा रिस्पॉन्स येतो आहे कारण की अखेरी लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ असते आणि मी जी काही भूमिका घेतलेली का आहे त्यांनी लोकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे आमचे मित्रपक्ष जे आहे शिवसेना असेल की राष्ट्रवादी असेल त्यां आम्ही तर कधीचही नाही केलं की राष्ट्रवादीने त्यांचं राजकीय काम थांबवावं आणि सरकार म्हणूनच काम करावं या शिवसेनेने प्रा पक्ष आणि सरकार ह्या दोन भाग वेगळे आहेत शरद पवार साहेबांनी त्याला मान्यता दिली उद्धव साहेबांनी तेच मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पक्षाला मान समान कार्यक्रम आहे तुमचा सरकार म्हणून सरकार म्हणून आम्हाला जे आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला आहे त्याच्या आधारावर हे सरकार चाललेलं आहे आणि स्वतः सोनियाजींनी त्यावेळेस हे सरकार तयार करत असताना एक भूमिका मांडली की आम्ही भाजपला थांबवण्यासाठी फासिस्ट शक्तीला थांबवण्यासाठी आम्ही हा निर्णय केलेला आहे सांगायचं तात्पर्य की आम्ही स्पष्ट आहोत सरकार पाच वर्ष पूर्ण चालणार सरकार हे पाच वर्ष पूर्ण चालणार कुठलंही दोमत नाही राहुलजींचं आणि सोनियाजींचं हे तीच भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठलंही अडचण नाही फक्त तिन्ही पक्ष मिळून या सरकारमध्ये त्यांनी काम करावं आणि कोणालाही छोटं मोठं न समजता पुढं जावं हीच भूमिका काँग्रेसची आहे काँग्रेस अंतर्गत तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला या या प्रकारे महाराष्ट्रात त्या अगोदर काँग्रेसचं हे नव्हतं म्हणजे काँग्रेस एक एक तसं दुय्यमच आणि पडती भूमिका घेऊन इतर दोन पक्षांबरोबर राज्य करत होता महाविकास तुम्ही आल्यावर एकदम हलचल होऊन अचानक काँग्रेस पण बरोबरीचा भागीदार आहे याची जाणीव व्हायला लागली त्या ह्या धक्क्यातनं तुमचे सहकारी तरी सावरलेत का नाही बघा आता आमचे सहकारी आता एक माजी मुख्यमंत्री आहेत सरकारमध्ये अशोकराव बाळासाहेब थोरात आहेत हे सगळे सिनियर नेते लोकं आमच्या पक्षाचे आहेत त्यांनी अनेक वर्ष ते महाराष्ट्राच्या सत्तेत राहिलेले आहेत आणि स सत्तेतला सहभाग आणि सत्तेतला जनतेतला सहभाग या दोन्ही गोष्टीला सा ते सांभाळून काम करतात त्यामुळे आमचे आम या सरकारमध्ये आमचा जो आमची जी भूमिका आहे ती भूमिका एकदम क्लिअर आहे फक्त मी परवा पण मी बोललो की आज कोकणात असेल की म पश्चिम महाराष्ट्रात जे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं प्राणहानी झाली अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत मी म्हणणार नाही की कोणापेक्षा जास्त वाटलं की काय वाटलं आम्ही मदत केली तो भाग नाही आम्ही प्रसिद्धी कमी केली आम्ही प्रसिद्धीच्या झोकात नाही कारण की अखरी ही मदत आहे की आम्ही केलं आम्ही केलं हे के दाखवायचं काय आमच्या जेवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत जेवढे सेल्स आहेत आमचं फादर काँग्रेस आहेत आम्ही सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ती मदत पाठवलेली आहे मी स्वतः उद्या कोकणाच्या दौऱ्यात आहे सकाळीच जातो आहे सांगाय तात्पर्य असं की आखरी सरकारमध्ये काम करत असतं आणि आखरी हे जनतेचं आहे मी मी पण करण्यापेक्षा लोकांच्या हिताचे जेवढे काही चांगले निर्णय घेता येईल आणि त्याचा फायदा इफेक्ट जनतेला होईल या दृष्टिकोनातले प्रयत्न होणं हे काळाची गरज आहे मला इथे एक मुद्दा अजून तुम्ही विषय म्हणालात की आत्ता कोविडची दुसरी लाट आली तेव्हा असं दिसलं की देशभर युवक काँग्रेस आणि काँग्रेसने प्रचंड मदत केली म्हणजे ऑक्सिजन तर श्रीनिवासचं हँडल हे तर कायम चालू होतं पण अख्ख्या देशातच काँग्रेसच्या सेल चालू झाले आणि देशामध्ये प्रचंड आणि एम्बेसीजनी मदत मागितली म्हणजे त्याच्यावर खरं खोटं काय करणार आपण पण मुद्दा असा आहे की तोपर्यंत असं वाटत तो होतं की काँग्रेस आता संजीवनी पण मिळणं कठीण आहे काँग्रेसला आणि अचानक असं दिसलं कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर किंवा आता तुम्ही म्हटला पूर आला किंवा अशी आता आपदा आल्या तेव्हा की कुठेही इतर संघटना फारशा पुऱ्या पडत नाहीत आणि तेव्हा काँग्रेस सगळीकडे दिसते आणि सर्व काँग्रेसची युवक मंडळी काम करतात हे बदल कधी झाले आणि कशामुळे झाले की राहुल गांधींच्या नेतृत्वाच्यामुळे झाले की काँग्रेसमध्ये ही शक्यता होतीच पण ती जागी होण्याकरता अशा प्रकारच्या फॅसिझमची देशात एकदा गरज होती काय म्हणजे झालं मूळ प्रश्न असं आहे की राहुलजी आणि सोनियाजी असतील प्रियंकाजी असतील हे आमचे नेतृत्व आमचं मार्गदर्शक आहे आणि गांधी परिवार आणि काँग्रेस हे त्यागाचं त्यागाचं विचाराची व्यवस्था आहे आणि काँग्रेसला इतिहास आहे आणि काँग्रेसचा इतिहास हा त्यागाचा असल्यामुळे जिथं जिथं अशा पद्धतीचे संकट येतात त्यावेळेस काँग्रेस सत्तेपेक्षा लोकांना मदत कशी होईल आणि देश कसा उभ उब, उभा होईल याच्यावर काम करणारा हे काँग्रेस विचारधारा आहे आणि त्याच्यामुळे कोविडचा काळ असेल त्याला प्रसिद्धीपेक्षा जास्त जास्त मदत कशी देता येईल आता जसं पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यातही ज्या ज्या आमच्या आणि आम्ही काही असे सेल नाही आहे मदतीचा हात द्या आम्हाला पैसे गोळा करा आणि कधी मागितलं ऑक्सिजन आम्ही पावत्या काही फडायचं काम नाही आम्ही सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांना ज्याची आयपत जशी असेल त्या पद्धतीनं आपण आणि गोदी मीडियाने पण मदत घे ते सगळ्यांनीच आता ते मदत घ्यायला ते गोदी मीडियाचं तर ते त्यांचं ते ते कामच आहे त्यांना आता देश लुटायचंच ठरलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला काही बोलायचं नाही पण माझं आमचं आणि विशेष करून काँग्रेसचं आमचं गांधी परिवाराचा तोच संकल्प आहे की दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मदतीच्या काळामध्ये आपली मदत काय जाते याच्यावर जास्त जोर द्या आणि त्या पद्धतीनं काँग्रेस काम करते आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता हे बी परवा ज्या घटना झाल्या ज्या पुराच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मदत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालेली आहे ते काही नाही आता निस्त तांदूळ गौज का द्यायचं काही नाही की तिकट मिटत त्याला कपडेपासून चटईपासून खुर्च्यापासून कारण की तिथं बसायला पण जाऊ लोकांना जागा नाही अशी परिस्थिती झालेली होती फक्त एक नुकसान आमचं झालं की आमचा एक चांगला महत्त्वाचा कार्यकर्ता मानिक जगताप गेले राजीव सातव ते, ते मोठे आमचं नुकसान दोन त्या त्याच्यामध्ये झालं आज कोकणामध्ये आमचा तो राहिला माणिक राहिला असतात तर आज निश्चितपणे अजून मला उद्या जायची गरज पडली नसती तर मानिकने एकटा सांभाळला पण आज आमच्यामध्ये नाही असे आमच्या कोविडमध्ये आमचे चांगले सोपथी अहमदभाई गेले अहमदभाई गेले आणि खूप नुकसान आमचं काँग्रेसचं या कोरोनाच्या या लाटेमध्ये गेले झालं ला। मला इथे एक प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतः भाजपामध्ये काही काळ का होई नव्हता आणि पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकार्यांना तुम्ही जवळून पाहिलं मला प्रश्न असा पडला की कोविडची जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा काँग्रेस आणि साधी जी माणसांना कोणताही पक्ष नाही अशी माणसंही मतीला ट्विटरवर किंवा समाज माध्यमावर काम करत होती काँग्रेसचं युवक काँग्रेसचा बी व्ही श्रीनिवासचा हँडल आणि संपूर्ण आय वाय सी संपूर्ण चालूच होतं काम आणि इतर छोटी मोठी संघटना करत होत्या पण त्यावेळेला नेमकं पंतप्रधान कुठेही बाहेर आले नाहीत गृहमंत्री अमित शहा बाहेर आलेले आहेत आणि कोणतंही आवाहन तिथून झालं नाही आणि नेहमी जे संघाचे पूर्वीचे फोटो यायचे मुरादाबाद वगैरे काय झालं की की ते त्या लोक कामं करतात जे आले ते मॉर्फ आले पण खरे आले नाहीत आणि असं कुठेही काम दिसलं नाही तुम्ही आतून पाहिलेलं आहे ह्या हे चौदा नंतरचं झालेलं त्यांचं पतन आहे का किंवा काही मानसिकता आहे की देशाच्या संघर्षाच्या किंवा त्रासाच्या काळामध्ये आतमध्ये जायचं शेलमध्ये जायचं आणि मग श्रेय घ्यायच्या वेळेला पुढे यायचं तुम्हाला आमच्या युवक काँग्रेसचं आमचं अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास उल्लेख आपण केला आम्ही ज्या पद्धतीनं त्या पातळीवरून काम चाललं होतं दिल्लीत चाललेलं होतं दिल्लीत ऑक्सिजनमुळे लोकं मरम पावले ते पण आपण चित्र पाहिलं युवक काँग्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवलं तर त्याच्यावर तुम्ही म्हटलात ना मोदी आणि अमित शहा दिसले नाही मोदी आणि अमित शहा पडद्याच्या मागे होते पण जे चांगलं काम करतो त्याच्यावर रेट करण्याचं काम ते करतात म्हणजे आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यालयावर तिथं धाडी करण्याचं काम त्या काळामध्ये दिल्ली पोलीस गेले दिल्ली पोलीस गेलेले होते दिल्ली पोलीस तर मोदी यांचीच आहेत ना अमित शहाचीच आहे सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी ते धाडी मारायचं काम केलं लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना लोकांना मरू द्या अशी भूमिका देशात बसलेल्या मोदी सरकारची होती हे त्या दिवशी स्पष्ट झालं म्हणजे सांगाय तात्पर्य असं की काँग्रेसची भूमिका देशासाठी राहिलेली आहे त्याला काही म्हणून मी मगाशी म्हणालो इतिहास आहे आता हे वर्ष पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य प्राप्तीचं आपलं आहे आता पंधरा ऑगस्टला आपलं सुरुवात होत आहे आम्ही आता एक ऑगस्टपासून परवा केशरीवाड्याला त्याची सुरुवात केली पुण्यामध्ये आणि हे पूर्ण वर्षभर आम्ही स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर देशाची स्थिती या सगळ्या गोष्टीची भूमिका आम्ही नवीन पिढीसमोर मांडणार कारण की इतिहास हा नवीन पिढीला आज कळलेला नाही आणि त्याच्यामुळे हे जे खोटं सांगणारी लोकं जेव्हा सत्तेत बसतात आणि देशाला आर्थिक कमजोर करून आर्थिक पॅरालिसिस करून लोकांना आर्थिक दुर्बल करून आ, ज्या पद्धतीनं कमजोर करण्याचं देश त्यांना दैनंदिन जीवनातच एवढं उलथवून गुल, ठेवतात की त्यांना राजकारणाचा विचारच करता येऊ नये कोरोनासारख्या आजारामध्ये पाकिस्तानला आपल्या देशात दे निर्माण लस देणं आणि आपल्या देशाच्या दे लोकांना विकत द्यायची आणि आपल्या देशात उपलब्ध नाही लस आता म्हणजे महाराष्ट्रासारख्या आपण महाराष्ट्रात महाराष्ट्रासारख्या देशाची लोक राज्याची संख्या ही तेरा कोटी असेल आतापर्यंत एक कोटी लोकांना आम्ही लस दिली असं आम्ही जाहीर करतो पण अजूनही त्याच्यातला आकडा पुन्हा अजून आला की वीस लाख लोकांना अजून दुसरी डोस व्हायलाच सुप्रीम कोर्टाला वचन दिले डिसेंबर पर्यंत नाही असं तज्ञांचं मत आहे मत परवा चीनचे राष्ट्राध्यक्ष आपल्या सीमेवर येऊन गेले आणि त्याची एक चर्चा पण प्रधानमंत्री आता पार्लमेंट चाललेली आहे प्रधानमंत्री तिथे येऊन सांगायला पण तयार नाही की आपल्या देश कसा संकटात आलाय सांगायला पण तयार नाही देशाचे संरक्षण मंत्री सांगा ते का करतात तुम्ही का करतात ते रागावले आहेत भीतात का त्यांना वेगळ्या मला असं वाटतं की मी जे काही जवळून त्यांना पाहिलेलं आहे त्यांची सत्ता पाहिलेली तीन वर्ष म्हणजे पहिल्या टमची त्यांना ह्या देशाला संपवायचंय देशाच म्हणजे आता काल जी घटना अदानीची आपल्या इथं झाली शिवसेनेने त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि अदानी दोन्ही कॅपिटलिस्ट हा ते निस्तं अदानीचंच नाव नाही उद्या तर ह्या भारताचं नाव बदलवतील असं मला वाटतं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलवाय बदलवायपुरतंच राहणार नाही हे लोक त्याला राहुलजीनी हमदो हमारे दो म्हणाले हां तर हे भारताचंच नाव बदलवतील असं मला दिसतंय भारतच ठेवणार नाही अशा पद्धतीचं आज त्यांचं कामकाजाची पद्धत आहे आणि म्हणून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून माझं आव्हान एवढंच राहणार आहे की तरुणांना विशेष करून ह्या व्यवस्थेला आता सगळ्यांना मिळून संपवा लागेल नाहीतर आपल्याला आपण सगळे संपलो आणि देशही संपला अशी परिस्थिती आज आहे इथे दुसरा एक प्रश्न आहे की जे अगोदरच्या चे जाऊ आपण की शेतकऱ्यांनी ते काळे कायदे तीन केले सरकारने ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणजे त्याच्याबद्दल अधिक खूप विस्तारांना बोलता येईल पण मुलाखत असल्यामुळे मी थोडक्यात त्याविरुद्ध आंदोलन सुरू केलं आता शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांना जास्त कळतं त्यांनी नको म्हटल्यावर कोणत्याही सरकारने चर्चा करून ते कायदे मागे घेतले असते एवढा काळ जर शेतकरी उभा राहतो तर ते कायदे मागे घेता आले असते तर आता सरकार हे हटून बसले आणि मागेच नाही घेत आहे आणि शेतकरी त्यात मुर्त, मृत मृत्युमुखी पडले कित्येक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं शहीद झाले तरी शेतकऱ्यांच्या बाबत कोणत्याही प्रकारचं सहानुभूतीचं प्रेमाचं आणि ते आपले नागरिक आहेत त्यांनीही कधीतरी आपल्याला मत आहे आपल्यावर त्यांनीही कधीतरी प्रेम केलं याची जाणीवच सरकारला नाही हे कसं काय तुम्हाला काय वाटतं हे ही हिटलरशाही वृत्ती आहे एक मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला लक्षात असेल की आत्ता राकेश टिकेत जे आंदोलन करतात ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे त्यांचे वडील महेंद्र टिकेत जेव्हा देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते त्यावेळेस असाच एक कृषी कायदा आणण्याचा त्यावेळेस शेतकरी संघटनेने त्याचा विरोध केला होता स्वतः राजीव गांधी महेंद्र टिकेनकडे गेले त्यांना भेटले त्यांना सांगितले की तुम्हाला पाहिजे तसा कायदा आम्ही करतो तुम्ही हे आंदोलन करू नका देशाच्या प्रमुखाची ही भूमिका असली पाहिजे कारण की अन्नदाता अन्नदात्याला थोडं जास्त कळतं आमच्या बसलेला आय एस अधिकारी असेल सेक्रेटरी असेल त्यांनी काहीतरी कायदा करावा आणि मंत्रिमंडळात आणावा पण तो कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असेल तर निश्चितपणे शेतकऱ्यांनी विरोध करायचा लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे तीन काळे कायदे आणलेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणून शेतकरी संपवायचा त्याच्या त्या कायद्यामध्ये स्पष्ट उद्देश आहे आणि त्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून कारण की आपल्याला लक्षात असेल की आपल्याला पंच्याहत्तर हो वर्षात आपण पंच्याहत्तर हो वर्षात पदार्पण करतो आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढं मोठं आंदोलन इतके दिवसाचं आंदोलन इंग्रजाच्या विरोधात आंदोलन चालायचेत महिनोनं चालायचेत चालायचे आहेत दीडशे वर्षाच्या राज्यात त्यांच्या अनेक मोठ्या आंदोलनाला आन्दोला आंदोलन झाली आणि वर्षानुवर्ष चालली पण लोकशाही मिळाल्यानंतर सातत्यानं रात्र दिवस आठ महिने झाले तर अजून किती महिने चालतात मला माहिती नाही एवढा काळ आंदोलन चालणं लोकशाहीला हे भूषणावं नाही मोदी सरकार ज्या पद्धतीनं ज्या गर्वानं घमंडानं जे वागते आहे आणि ते शेतकरी विरोधी वागतात आहेत याचा प्रायचित त्यांना भोगावं लागणार आहे त्याचे परिणाम भोगावं लागणार आहेत मी शेतकरी म्हणून मी राजकीय व्यक्ती म्हणून नाही मी शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचा अपमान घेऊ नये अपमान आणि त्यांची कडकडाट घेऊ नये त्यांचा शाप एकदा लागला तर बी जे पी नावाचा पक्षच देशातून संपेल ते काय भारताला संपेल निघाले अशा पद्धतीचं चित्र आज आहे मी मी अखिल भारतीय किसान काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून काम केलं राकेश टिकेत असतील सगळे असतील जेवढे आज अनेक नेते आहेत हे सगळ्या नेत्यांचा माझा स्वतःचा संपर्क आहे स्वतः माझे चांगले मै मित्र आहेत आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या व्यवस्थेबद्दलची जाणीव आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्यांना जेवढा अभ्यास आहे तेवढं तिथं बसलेल्या सेक्रेटरीट असतील तेवढे कोण मंत्री असतील तेवढा अभ्यास नाही तेवढा अभ्यास त्या ते लोकांना आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्याशी बसून मोदी सरकारनी स्वतः तर मोदींना तर शेतकऱ्याच्या घामाचा वास येतो मोदी अजूनपर्यंत शेतकऱ्यांशी बोलले नाही भेटलेच नाही आहेत बोलले नाही भेटले तर सोडा त्यांना साधा फोनवर बोलायला तयार नाही आणि ज्या पियुष गोयलला शेतकऱ्यांचं काही कळत नाही तो पियुष गोयल त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतो म्हणजे शेतकरीशी दूरदूर संबंध नाही त्या पियुष गोयलचा तो शेतकऱ्यांशी बोलतो आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हा एक प्रकारचा शेतकऱ्यांचा अवमान आहे अपमान आहे आणि हे कधी पण शेतकरी मान्य करणार नाही दुसरा मुद्दा ओबीसीच्या प्रश्नावर तुम्ही मगाशी म्हणालात की ओबीसीच्या प्रश्नावर आता राज्य भाजपमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत ते वारंवार सांगत आहेत किंवा केंद्रात पण भाजप एकसारखं सांगतात की आम्ही ओबीसीसाठीच सगळं करतोय तर ओबीसीच्या प्रश्नावर तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की राजीनाम्याच्या वेळेला ओबीसीच्या मंत्रालयाच्या संदर्भातला तुम्ही उल्लेख केल्यावरच खरी चकमक झाली होती तर नेमकं ओबीसीच्या प्रश्नावर मोदी सरकारचा आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र यांचे जे दावे आहेत त्याच्यात किती खरेपण आहे देवेंद्र फट फडणवीस जे आहेत ते खोटं बोलण्यात फार एक्सपर्ट आहेत खरं तर ज्यावेळेस हो, <laughs> ते प्रधानमंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्री होते म्हणतो मुख्यमंत्री होतं प्रधानमंत्री हो लवकर असं मला वाटतं कारण माझा मित्र आहे तो जास्त पण मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये नागपूरच्या जिल्हा परिषदचे निवडणूक आल्या त्यावेळेस त्यांना ते निवडणूक पुढे ढकलायची होती आणि त्या निवडणूक पूर्ण ढकलण्याच्यासाठी त्यांनी केलेलं ते पाप होतं त्यांनी ओबीसी रोस्टर मिळत नाही आणि म्हणून साध्या एका परिपत्रकाच्या आधारावर त्या निवडणुका ढकलल्या त्यांना ढकलता येत नाही एकदा मुदत संपली की तिथं प्रशासक बसवा लागतं पण यांनी दोन वर्ष त्या ठिकाणी ती जिल्हा परिषद कंटिन्यू ठेवली दुसऱ्या जिल्हा परिषदवाली कोर्टात गेले की आम्हालाही ती संधी भेटेल कारण की आमच्याही निवडणुका लागलेल्या आहेत हायकोर्टात जेव्हा हे प्रकरण चालू होतं त्यांनी आयोग बसवायला सांगितलं होतं हायकोर्टाने की ती संख्या किती आहे ओबीसीची कारण केंद्र सरकार आकडा द्यायला तयार नव्हता परवा परभळांनी पण कोणी पत्रक व्यवहार काय केला होता केंद्र सरकारला त्याच्या सगळ्यांची पत्र वाचून दाखवले सांगाय तात्पर्य केंद्राने डाटा दिला नाही म्हणून हायकोर्टाने सांगितले की तुम्ही आयोग बसवा आणि तुम्ही करा तर यांनी ते केलं नाही विधानसभेच्या निवडणुकाल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते घरी गेलेत नवीन सरकार आलं आणि रेग्युलर सिस्टीममध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या जे लोक हायकोर्टात होते ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि गेल्या मार्चमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ह्या सगळ्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ओबीसीच्या जागेवर त्या सध्या रद्दबाबत केल्या आहेत आणि तिथून हा वाद पेटला देशातल्या अनेक राज्यामध्ये जिल्हा प या लोकल बॉडीज इलेक्शन झाल्यात त्या राज्यामध्ये हा वाद आला नाही महाराष्ट्रातच का आला कारण की यांनी दिशा दाखवण्याचं काम फडणवीसांनी त्या काळामध्ये केलं आणि त्याचा परिणाम आज नुसत्या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण नाही तर देशातल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यामध्ये हो फडणवीसांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे म्हणजे भाजपचा सहभाग आहे भाजपचा 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 प्रॉब्लेम काय सगळ्यात महत्वाचा भाजपचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की जे लोक त्यांना मदत करतात त्यांचा सत्यानाश कसा होईल त्याच्यावर ते काम करतात ओबीसी समाज हा सातत्यानं भाजपच्या सा सोबत राहिलेला होता आज जे काही भाजपचं पूर्ण देशभरामध्ये जी वाढ झाली त्याच्यामागं ओबीसी समाज हा सगळ्यात मोठा त्यांच्या पाठीशी होता त्याच्यामुळे त्याच्यामुळेच झाली आता ज्या ओबीसी समाजाने भाजपला सातत्यानं मोठं केलं त्याच ओबीसी समाजाला संपवण्याचं काम भाजपने केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे एक राहिलं काल मेडिकलच्या ह्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाचं आहे आता हे सगळे लोकांमध्ये आपल्याबद्दलचं आता खरं माहिती झालं आणि म्हणून त्यांनी एक मेडिकलच्या ह्याच्यामध्ये तेवढं केलं मग आकडे का देत नाही म्हणून आता परवा आपण जो ओबीसीचं आपल्या राज्यामध्ये आयोग बसवलेला आहे त्या आयोगानेच आता सांगितलं की आम आयोगाला आम्हाला आता जनगणना करायची आहे ही जनगणना केल्यानंतर मी तुम्हाला माहितीसाठी पुन्हा अजून सांगतो की केंद्र सरकार म्हणेल की तुमचं हे आहे आमचं नाही आहे कारण की नॅशनल जनगणनेशिवाय तुम्हाला केंद्रातल्या तिजोरीचा तुम पैसा येऊ शकत नाही आता मग मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे सत्तावीस टक्के तर आपण केलेत हे कुठल्या आधारावर सत्तावीस टक्के आरक्षण तुम्ही आम्हाला तुमच्याकडे नंबर्सच नाही नंबर पण या सरकारचं वैशिष्ट्यच आहे की कुठच्याच गोष्टीचा स्टॅटिस्टिक्स त्यांनी कधीच दिलेलं नाहीये मग ते, ते, ते किती दुसऱ्या वेव्ह किती लोक गेले किती व्हॅक्सिन गे आल्या किती गेल्या पीएम मध्ये किती पैसे आले मी तुम्हाला अशा पन्नास गोष्टी सांगेन की जे जे आकडेच माहीत नाही असं पहिल्यांदाच झालंय म्हणजे ब्रिटिश राज्याच्या पूर्वीच्या काळात कदाचित झालं ते पण नसेल झालं आता पहिल्यांदा होते की आकडेच माहीत नाही आणि सरकार सांगतं की आम्हाला नाही माहिती आणि मग हे कुठल्या आधारावर सत्तावीस टक्के दिलं आता मग हा पण प्रश्न उपस्थित होतो हे सांगायचं तात्पर्य म्हणजे खोटं बोलायचं कुठल्या राजकीय लोकांना घुमरवून ठेवायचं आणि त्यांच्या पोटापाण्याच्या परतच त्यांना सीमित ठेवायचं आणि त्यांना त्यांना संपवायचं हे प्लॅनिंग पीने टोटली या देशासाठी ठरवलेली आहे हो तुम्हाला आज पंच्याहत्तर वर्ष या स्वातंत्र्याची होती तर बी जे पी स्मारक म्हणून सेंट्रल विस्टा वगैरे तयार होते आता तिथे बावीस साली त्याचं अनावरण होईल अनेक ऐतिहासिक इमारती त्यासाठी पाडण्यात येतील दुसऱ्या बाजूला म्हणजे त्याच्यावर आपण बोलू पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये याचा जो आता कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहे तर काँग्रेसचा म्हणून एक इतिहास आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबर आणि स्वातंत्र्य चळवळीनंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर देश घडवण्यामध्ये काँग्रेसचा एक इतिहास आहे काँग्रेसचा एक वाटा आहे आणि आता लोकांना कळलं की काँग्रेसने काय कालच ओमर अब्दुल्लानी एका चॅनलवरच सांगितलं की काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये काय काय केलं आणि त्याच्याबद्दल त्याच्यासमोर बीजेपीने काय केलं ते त्यांनी नाविका कुमारना विचारलं त्यांना सांगता नाही आलं काय केलं ते अनधिकृत प्रवक्त्या म्हणजे भाजपच्या खरं तर त्या अँकर आहेत आणि पत्रकार आहेत पण बरेच अनधिकृत प्रवक्ते पण आहेत त्यातल्या ते तर मुद्दा असा आहे की या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसमध्ये जहाल गट आणि मवाळ गट असे दोन गट झालेले आहेत तर तुम्ही जहाल गटाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात आता आपली सूत्र घेतलेली आहेत का स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी महात्मा गांधी पण होते भगतसिंग पण होते चंद्रशेखर आझाद दोन होते टिळक होते, होते लोकमान्य गोखले, गोखले, गोखले होते गोखले नेमस्त होते <laughs> तर ही जी सगळी मंडळी जी होती यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं सगळ्यांनी काम केलं प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे हो हो काम केलं सगळ्यांचा एकच उद्देश होता देश स्वातंतर, स्वातंतर की देश स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळावं लोकमान्य ठिकाण सांगितले की स्व स्वराज्य माझा अधिकार आहे मी तो घेतल्याशिवाय शांत राहणार नाही सांगाय तात्पर्य असं की हे वाक्य महात्मा गांधींना बोलता आलं असतं पण ते वेगळ्या पद्धतीनं बोलले असते पण आखरी महात्मा गांधीचा आणि लोकमान्य टिळकांचा उद्देश काही वेगळा नव्हता उद्देश एकच होता पण लोकमान्य टिळकांना त्यावेळेस जहाल म्हणण्यात आलं महात्मा गांधीला मावाळ म्हणण्यात आलं म्हणजे सांगाय तत्पर्य असं की उद्देश आमचा एकच आहे आमचा उद्देश एकच आहे की देश वाचला पाहिजे देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि देशाला स्वातंत्र्य काही सोप सोप्या पद्धतीनं मिळालं नाही अनेकांचं बलिदान देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी गेलेलं आहे आणि मोठ्या कष्टाने मे मेहनतीनं आम्हाला हे संविधान मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा देश उभा झालेला आहे या देशाला एवढ्या सोप्या पद्धतीनं कोणी संपवायला निघाले असेल तर हे सोप्या पद्धतीनं आम्ही देशाला संपवू देणार नाही म्हणून जहाल भूमिका म्हणजेच देशाच्या हितासाठी जहाल भूमिका जहाल म्हणजे काही आतंकवाद किंवा नक्षलवादाला समर्थन करायची नाही देशहितासाठी आमची भूमिका राहणार आहे आणि जी काही व्यवस्था आज देशामध्ये निर्माण झालेली आहे मोदी सरकारची तिच्या रूपाने विशेष करून नागपूरच्या आमच्या रेशीमबागमधून ही व्यवस्था जी चाललेली आहे म्हणजे या सगळ्या व्यवस्थेला आता थांबवण्याची गरज आहे आणि ती भूमिका जनतेसमोर प्रामाणिकपणे मांडणं सर इथे एक प्रश्न मला नेहमी पडतो तो तुम्हाला विचारतो कारण ओबीसीच्या प्रश्नावर आपण बोललो दलितांच्या प्रश्नावर पण आपण बोलू शकतो पण आत्ता वेळ कमी असल्यामुळे आपण त्याच्यात बोलू शकत नाही पण रेशीमबाईचा उल्लेख केला तर हिंदू एक व्हा असं एक ते तत्वज्ञानाचं एक सबगोलांकार एक असं रूप आहे पण हिंदू एक व्हा तो कुठच्या जातीत व्हा हे तुम्हाला कळलं होतं का म्हणजे तीन वर्ष जेव्हा तुम्ही भाजपात होता तेव्हा हिंदू एक होणार तो कुठच्या जातीत होणार हे सांगण्यात आलं होतं का बघा आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या संताला मार्गदर्शन केलेलं आहे संत नामदेवांचं आजही गुरु गोविंदांच्या वाणीमध्ये संत नामदेवांचा उल्लेख होतो गुरुवाणीमध्ये आहे गुरुवाणीमध्ये आहे म्हणजे या कोपऱ्यातला माणूस पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत नव्हे तर पाकिस्तानच्या सीमेतही संत नामदेवांची वाणी ऐकली जाते सांगायचं तात्पर्य असं की पहिले पोटोबा नंतर विठोबा अशी भूमिका संतांनी त्यावेळेस मांडलेली होती ती काही चुकीची नव्हती ती खरीच आहे ज्या लोकांनी धर्माच्या नावाने सत्तेत आले आणि आज सत्य भोगतात आहेत पण ज्या पद्धतीने यांनी पोटावर लोकांच्या लात मारली मी तुम्हाला आज राजू सांगतो आहे की ही जे कोविडच्या नंतरची जी देशाची आर्थिक परिस्थिती जी खराब झालेली आहे जी करत आणलेली आहे गेल्या सात वर्षामध्ये नोटबंदी नंतर त्याची सुरुवात सुरुवात झाली आणि लॉकडाऊन अनियंत्रित लॉकडाऊन ताट वाजवून दिवे पेटवून त्यांनी केलेली व्यवस्था मी तुम्हाला एक सांगतो की आता तुम्हाला दोन चार पाच वर्षांमध्ये जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण होणार आहे त्या परिस्थितीला कोणालाही नाकारता येत नाही आणि ही काही परिस्थिती आता मोदी सरकार काही दुरुस्त करू शकत नाही आणि जिथं पोटाची आग लागतं तिथं धर्म जात या सगळ्या पलीकडे लोक येतात हे कालपर्यंत धर्माच्या नावाने खेळत होते व स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढाईमध्ये त्यावेळेस कुठली जात धर्म नव्हता त्यावेळेस मुसलमान पण लढत होता त्यावेळेस त्या हिंदू पण लढत होता सर हे फक्त धर्माच्या नावाने नाही लढत आहेत राज्यांच्या पण मिझोराम आणि आसाममध्ये गोळीबार होतात एक बघा भांडणं लावून किती वर्ष दीडशे वर्ष तर त्यांनी राज्य केलं होतं इंग्रजांनी त्यावेळेस आपण अनपढ होतो लोकांना कळत नव्हतं लोकांचं कम्युनिकेशन नव्हतं या सगळ्या गोष्टी त्यावेळेसच्या होत्या आज कम्युनिकेशन आहे आज मी आणि तुम्ही इथं बसलेलो आहो हे आज थोड्या वेळात सगळीकडे याची माहिती जाणार सांगाय तात्पर्य म्हणजे की तो काळ आणि ह्या काळात फरक आहे जी काही परिस्थिती गेल्या सात वर्षामध्ये देशाची निर्माण करून ठेवलेली आहे ही जात धर्माच्या पलीकडे जाईल आणि हे जे जातीचं आणि धर्माचा उल्लेख करणारी लोकं जेव्हा पुढं लोकांच्या जातील त्यांना मारल्याशिवाय लोकं थांबणार नाही कारण की आखरी मी शिकलेला आहो मी केलं मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं विविध फॅक्टरीमध्ये केलं के माझ्या आई वडिलांनी मला मेहनत करून शिकवलं पण माझं भविष्य काय आज हे विचारणारा तरुण पुढे येतो ज्या तरुणांनी नरेंद्र मोदीची सरकार देशात बसवली हो ज्याचा आपण सर्वात तरुण देश आहे आपला हा आपला देश तरुण देश आहे आणि जगाच्या पाठीवरचा सगळ्यात तरुण देश आपला आहे आणि ज्या तरुणांनी हा देश यांना सत्ता दिली तो तरुण आता यांना प्रश्न विचारायला लागलेला आहे त्याच्यामुळे ही धर्म जात पात हे जे कालपर्यंत खेळी चाललेली होती सीमावाद या सगळ्या खेळी पार होतील ह्या पोटात असेल तर ह्यानंतर येतील आज पोटच खाली करून टाकलं लोकांचं म्हणजे आता कोरोनाच्या नंतर आपण पाहिलं की नवीन नवीन नियम लावायचे आणि जे होतं नव्हतं तेही रक्त आता शरीराच्या अंगातून काढून टाकायचं अशा पद्धतीची व्यवस्था ह्या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून सगळ्यांना आता हे समजायला लागलेलं आहे त्याच्यामुळे रेशीमबागचा एक काळ जो चाललेला चालला धर्माच्या नावाने आता चालू शकत नाही आता रेशीमबाग अंबानी अडाणीने टेक ओव्हर केला एक बघा आमचा अंबानी अंदानीशी काही दुश्मनी नाही एकदम क्लिअर आमचा इश्यू आहे क्रोनी कॅपिटलिझमचा मुद्दा आम्ही तो आमचा मुद्दा एकच आहे त्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रीय संपत्ती अशीच कोणाला उद्योगपती म्हणून विकता ज्याच्यावर कर्जाचे डोंगर आणि ज्याच्या संपत्तीच्या स्रोताबद्दल वाद आहेत तो मुद्दा आहे येस आमचा तो वाद आहे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला लुटून देता येणार नाही ही देशाच्या जनतेची प्रॉपर्टी आहे आणि या देशाचे सगळे मालक असतील तर त्याच्यामुळे एका माणसाला सगळं देऊन त्याला श्रीमंत करायचं आणि बाकीला भिकारी करायचं अशी मनोपोल्ली काँग्रेस चालू देणार तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो आपण इथे बसलो आहे तर सगळ्यांना आता कळणार असं तुम्ही म्हणालात तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीने आणि ज्या तडफेने आणि ज्या काळामध्ये पी सोडली त्यानंतर तुमच्या मागे सी बी आय ईडी आय टी जे जनरली सर्वांच्याच मागे लावतात जे विरोधात बोलतात त्यांच्या साध्या साध्या कारणांसाठी त्यांना टॅप केले जातात आता त्या पॅगॅसेसचं संपूर्ण आलेलं आहे आणि फोन टॅप नाही केले जात तर संपूर्ण क्लोनच केला जातो तुमचा फोन की जेणेकरून तुम्ही जे काही कराल व्हिडिओ कराल तुमचं बँक अकाउंट सगळं पाहता येतं अशी पा, अशी व्यवस्था ज्यांच्या हातात होती तुमच्या मागे लागले नाहीत का तेव्हा लागलेत ना माझा मा, मी तर परवा विधानसभेत त्याचा उल्लेख केला की दोन हजार सोळा सतरामध्ये ज्यावेळेस माझं भांडण झालं त्याच वेळेस माझा फोन टेपिंग सुरू झाला पुण्यातून पुण्या कमिशनर ऑफिसमधून झाला त्याचा आता विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही हे उल्लेख केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरकारने आम्ही कमिटी बनवून याच्यावरचा चौकशीचा अहवाल येत्या अधिवेशनामध्ये जाहीर करू त्याचनंतर पेगासिस आला पेगासिसमध्ये इस्रायलमधून ते सगळं सिस्टीम आणल्या गेलं आणि ते सरकारला दिलं जातं आता नेमकं नरेंद्र मोदींनी आता सामोर येऊन सांगायला पाहिजे की बाबा हे आम आम्ही केलेलं नाही कुठल्या देशाने केलं ते तरी सांगावं कारण की आखरी या सगळ्या यंत्रणा मी तर आता राज्य सरकारलाही सांगितलं आहे की जसं वेस्ट बेंगॉलच्या सरकारने या सगळ्या याची चौकशी करायला त्यांनी लावलेली आहे तशी महाराष्ट्र सरकारने पण चालू करावी आखरी प्रायवसी कारण की लोकशाहीमध्ये आम्ही लोकशाही असं मान्य करतो तर लोकशाहीमध्ये कोणाच्या प्रायव्हसीला हर्ट करणं कोणाची प्रायव्हसी संपवणं हे सगळ्यात मोठा गुन्हा ठरू शकतो सर केवळ प्रायवसीचा मुद्दा पण नाही कारण फोन टॅपिंग सारखं नव्हतं हे म्हणजे संपूर्ण सं, सर्व न्यायालयीन जजेस सगळे पत्रकार आणि जे सर्वात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत ते माणसं काय बोलतात हे ऐकून सरकार उलथवण्यात आली कर्नाटकचं सरकार बारान बारान या निर्णय प्रक्रिया म्हणजे पाच वर्षाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सगळ्या निर्णय प्रक्रियेबद्दल ते शाशंकता निर्माण झाली कारण ज्यांनी ज्या मुली ज्या बाईने आरोप केला होता चीफ जस्टिसवर तिचे अकरा नातेकावर त्या पेगॅसने क्लोन त्यांचा फोन केल्याचा त्याच्यामध्ये संशय व्यक्त करण्यात येतोय तो, आता आता तो ला 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 ही गोष्ट येतो देशाविरुद्ध <laughs> कारवाई केल्याचा आहे ती कोणी केली हे बाहेर येणं गरजेचं आहे मला एवढंच विचारायचं की ते तुमच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या मागे लागले आणि काही <laughs> सापडलं नाही मोठी गोष्ट आहे काचाचं घर ज्यांनी केलं त्याला घाबरायचं असते आमचं काय घाबरायचं आम्ही तर शेतीतलं लोक आहोत समजा उद्या त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं मी आणि राहुलजींनी आम्ही डिसाईड केलेलं आहे की कुठलाही द्या जेल जेलमध्ये टाकायचं टाका आम्हाला जेलमध्ये आम्ही जायला तयार आहे काही आम्हाला काही अडचण नाही आमच्या प्रॉपर्ट्या नाही काही नाही त्याची काळजी आम्हाला नाही ज्याच्या प्रापोर्ट्या असतील त्याला काळजी असली पाहिजे आम्ही लोक दोघे जण राहुल गांधी आणि नाना पटोले हे दोघंही असे आहेत यांच्या जो कुठल्याही प्रॉपर्ट्या नाही टाकण द्या आम्हाला जेलमध्ये आम्ही जेलमध्ये राहू सर इथे एक गम गमतीशीर परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमच्या अध्यक्ष होण्यामुळे काँग्रेसच्या असं दिसतं महाविकास आघाडी ही सेना भाजपचं त्याच्या अगोदरचं जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते सरकार होतं त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकारला तर असं एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की फॅसिस्ट जो लिनेज होतं मोदींचं सरकारचं ते देवेंद्र सरकार पुढे इथे महाराष्ट्रात चालवत होतं त्याला आव्हान म्हणून महाविकास आघाडी आणि वेगळ्या विचारांची पक्ष एकत्र येऊन सरकार केलं पण दिसताना असं दिसतं की तुम्ही बोलायला लागायच्या अगोदर हे सरकार पण ना अनेक मुद्द्यांवर नरमाईचं धोरण घेत होतं उदाहरणार्थ भीमा कोरेगावचा तपास एन गेला जज लोया यांच्या सं आत्ता एक झारखंडमध्ये धनबादमध्ये एक जज संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावर सुमोटो सुप्रीम कोर्टाने केस घेतली पण जज लोयांचा संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावर आलेल्या महाविकास आघाडीने कोणती भूमिका घेतली नाही कोणतंही विधान केलं नाही अशा असंख्य गोष्टी कित्येक अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी या फॅसिझमला मदत केली किंबहुना या इस्रायलचं जे प्रकरण सगळं आहे त्याच्यामध्ये इथलेही महाराष्ट्रातले अनेक अधिक सनदी अधिकारी सामील होते असं फेसी संशय दिसतो सगळेजण मिळून मिसळून हे महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्यासोबतही काम करत होतं अनेक लोकांना अनेक मुलांना तुरुंगात टाकलं होतं जे मोकळेपणाने लिहित होते फेसबुकवर ते ते जे टाकणारे अधिकारी होते ते या सरकारमध्ये मिक्स होऊन यांच्याबरोबर आनंदात नांदतायत असं दिसतं तुम्ही आल्यावर हे बोलायला लागलात पहिल्यांदा असं दिसलं तर मला सांगा की हा एक आंतरिक टकरावाची परिस्थिती नाही का निर्माण होत नाही कसं आखरी लोकशाहीमध्ये जनतेचे मतं मांडणं हे प्रत्येकांचे प्रत्येक पक्षाचं आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे माझं जमलन बाकी मेलेत असं काही होता कामा नाही आपल्याला लक्षात असेल की मी विधानसभेतही जस्ट जस्टिस लोहियाचं प्रकरण पुन्हा काढलेलं होतं आणि सरकारला सांगितलं की जस्टिस लोहियाच्या प्रकरणामध्ये अनेक संशयास्पद गोष्टी पुढं आलेल्या आहेत याचा तपास पुन्हा व्हावा ते मान्य सुप्रीम कोर्टाने काहीतरी त्याच्यावर निर्णय झाला हायकोर्टाने निर्णय दिला अशा पद्धतीने सांगितलं आम्ही सांगितलं की हायकोर्टाला जी काही माहिती दिली गेली होती की सुप्रीम कोर्टात जी काही माहिती दिलेली होती ती माहिती राज्य सरकारने त्यावेळेची लपवलेली होती कारण की जस्टिस लोहिया हे म्हणतो रविभवन रविभवनला थांबलेले होते त्यांनी सांगितलं की ते थांबलेच नव्हते ते जस्टिस होते ते ॲटोमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची कारण काय त्यावेळेस पोलीस नव्हतं का तिथं त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी का लपवल्या ते लग्नाला गेले होते कशाला जाऊ प्रायव्हेट कामालाही जातो तरी त्याचा दौरा डिक्लेअर होतोच ते ए डीकडे सगळा रिपोर्ट त्याचा दौऱ्याचा असतो समजा मी उद्या कोकणात चाललो मला सुरक्षा असेल तर माझा दौरा ऑलरेडी जातोच कारण की आखरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला सगळ्या त्या रिपोर्ट त्यांना जे ईडीकडे तो जातोच तर तो ऑलरेडी आहेच मग तो का लपवण्यात आला म्हणून आम्ही सरकारला सांगितलं की जस्टिस लोहियाच्या प्रकरणातली फाईल उघडली गेली पाहिजे आणि कोर्टाला नेमकं काय सांगण्यात आलं होतं त्यावेळेस ही माहिती आपण लोकांनी जाहीर केली पाहिजे सर पण इथे एक अजून एक मला प्रश्न आहे आणि तो म्हणजे कन्सर्न आहे मला की अनेक मानवाधिकार कार्यकर्ते अनेक जर्नलिस्ट पत्रकार अनेक महत्वाची विचारवंत यांना त्या भीमा कोरेगाव प्रकरणात एल्गार परिषद प्रकरणात आले आणि त्यांच्या कम्प्युटरमध्ये आता असं मानलं जातं की म्हणजे अक्षिका म्हणजे अमेरिकेतल्या संस्थेने जाहीर केलंय जी बेस्ट फॉरेन्सिक ऑडिट करणारी संस्था आहे की त्यांच्यात मालवेअर टाकण्यात आले त्यांच्या ते तर ह्या सगळ्या संशयास्पद बाबी आहेत पण याच वेळेला दुसरे अनेक अधिका कार्यकर्ते जे आहेत त्यांना थ्रेट सत्तेला आव्हान धोका अशा ज्यांना कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीने यावर फार काही काम नाही केलं किंवा त्या त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर काढण्यासाठी काही एक भूमिका घेतोय लढतोय असं दिसलं नाही मला असं वाटतं की काँग्रेसची सातत्याने राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींची जी भूमिका राहिलेली आहे त्याच्याशी सुसंगत भूमिका आपण महाराष्ट्रात का नाही घेतली तुमच्या मताशी मी समत आहे भीमा कोरेगाव को प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं ती सगळी घटना घडवून आणलेली होती हे अनेकदा आपल्याला अनेक लोकांकडून समजतं आणि त्या घटनेमध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा सरकार बदललं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सा सरकार आल्या आल्या ते एन ते प्रकरण नेण्याचं काही गरज नव्हती ते कारण की राज्य सरकारकडे तो तपास होता खरं तर मग कुछ काल आहे कारण की अगर ते समजा राज्य सरकारकडे भांडवीचं सरकार असतं आणि सरकार राज्य सरकारकडे चौकशी होती आणि सरकार बदलल्याबरोबर ते एन कशाला का जायचं कारण होतं आता ते प्रकरण येण्याकडे गेल्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी समजा केंद्र सरकार करत असेल तर तातडीनं अहवाल सादर केला पाहिजे ना त्याचा आता याला अनेक वर्ष झालीत म्हणजे मागच्या काळातही आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये राजपूतचं जे प्रकरण घडलं होतं महाराष्ट्र सुशांतसिंग राजपूत सुशांत सिंग राजपूतचं असं दाखवलं होतं की महाराष्ट्र हे खुणी राज्य आहे इथं ह्या राज्यात कोणी सुरक्षित नाही फिल्मस्टार सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र पालघरच साधू वेगळ्या कारणाने साधू होते ते वेगळी गोष्ट पण तिथे वेगळंच मृत्यू होते आणि त्याच्यावर दाखवलं होतं की धार्मिक काय त्याला पूर्ण चॅनल दुसरं काही नाही कोरोनाची भीती आता बंगालमध्ये असं दाखवतं बंगालचे राज्यपालच त्यासाठी काम करतायत की बंगालमध्ये भयंकर हिंसा होते असं वास्तवात आणि हायकोर्टाचा तर परवा नोटीस पण त्यांना आला सांगायचं तात्पर्य असं की केंद्र सरकार तिथं बसून राज्यांना बदनाम करणं आता सुशांत सिंग राजपूतचं जे प्रकरण आहे ते सीबीआय कडे आहे त्याचा अजूनही अहवाल सादर केला नाही नेमका घटना काय आहे माझा सर तोच मुद्दा आहे की का, का, का महाविकास आघाडी याबाबत नरमाईने घेते आहे की बंगालमध्ये तुम्ही बंगालचं उदाहरण दिलं तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आता इलेक्शन जिंकली आणि ती अत्यंत विपरीत परिस्थिती जिंकली त्या अगोदर सातत्याने तृणमूल काँग्रेसने कठोर भूमिका घेतलेली आहे आणि लढत दिलेली आहे आणि आजही ती लढत जिंकले परत एकदा महाविकास आघाडीला कोणी थांबवलंय मी बाकी दोन पक्ष तेवढे सहकार्य करत नाहीत का काँग्रेसला मी माझी मानसिकता अशी आहे की मी संघटनेत काम करतो आहे आणि सरकारमध्ये एक समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये आमचे दोन नेते जे आमचे सिनियर आहेत अशोक चव्हाण साहेब आणि थोरात साहेब हे त्या समन्वय समितीमध्ये आहे सरकारची धोरणं आणि काय तर त्यांनी कसं आहे की कोणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं हे काही मला काही जमत नाही मी कधी माझा तो स्वभाव पण राहिलेला नाही त्यामुळे सरकारच्या कामकाजामध्ये मी फार काही आमचा इंटरफेअर नसतं पण जे काही असतं परवा विधानसभेतही आपण पाहिला की वाजे प्रकरणामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी खोटं सभागृहात आणत होते रेकॉर्डवर सत्तो आणत होते त्यावेळेस मी स्वतः उभं होऊन त्यांना काय झालं होतं तेव्हा मला जरा सांगायचं वाजे प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना की जिलेटिंग कसं आलं ते अंबानींच्या घराजवळ कसं ठेवल्या गेलं होतं आ, मग हरेनचा मृत्यू कसा होणार आहे होणार आहे झाला नव्हता त्याचा सी डी आर माझ्याजवळ आहे आणि अशा पद्धती या घटनेला आणि त्याला सगळे जबाबदार तो वाजे आणि वाजेला जो सपोर्ट जो आहे तो शिवसेनेचा अशा पद्धतीचा त्याचा आक्षेप होता आखरी सी डी आर हा मी आणि तुम्ही फोनवर बोलतो आहे तर थर्ड माणसाजवळ सी डी आर जाण्याचं काही कारण नाही त्याला एक मोठी प्रक्रिया आहे मग त्यांच्याकडे पॅकेज नंतर लक्षात आला आपल्या म्हणून <laughs> मी त्याचा प्रश्न विचारला की तुमच्या सीटीआर कसा आला आणि आणि म्हणलं खरं तर चौकशी यांची केली पाहिजे आणि ते घाबरलेत सांगायचं देवेंद्र किंवा करा ना माझी चौकशी असा त्याला 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 आता मी सोबतच आम्ही विधानसभेत ते आणि मी आलो होतो नव्याण्णवमध्ये त्याच्यामुळे कंटिन्यू आम्ही पाच पाच टर्म त्यांची झाली पाच टर्म माझी पण झाली त्यामुळे फक्त एकदा मी दिल्लीला जाऊन आलो तेवढाच एक माझं हे झालं सांगाय तात्पर्य असं की तो खोटा बोलत होता खोटी त्या ठिकाणी आणि विधानसभेमध्ये सा खोटं सांगणं हे तेवढंच त्याला चुकीचं ठरतं आणि तुम्ही ओबीसीचा मगाशी विषय मांडला ज्याप्रमाणे भुजबळांनी ते खुलासेवर तिची मांडणी केली त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप कसं उघडं पडलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे तालिका अध्यक्षाच्या आय्या शिवाय देणं ज्याचा रेकॉर्डवर आणलं तालिका अध्यक्षांनी की यांनी मला सगळ्या आई शिवा दिली माझ्या अंगावर त्याच्यावरून ते निलंबनाचे काय होते हे विधानसभेमधल्या घटना पहिल्यांदा म्हणजे एक सुसंस्कृत पार्टी भाजप जिचं सातत्यानं ते वर्णन करतात ते तालिका अध्यक्षाला जाऊन त्याच्या दालनात आयाबहिणीच्या शिवा घालत असतील तर महाराष्ट्राचं त्यांची काय सुसंस्कृती आहे आम्हाला माहिती नाही पण महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेतली आता पण संस्कृती राहिली की अध्यक्षाला त्याच्या आयाबनीच्या शिवा घालणं इथपर्यंत जाणं म्हणजे जा तुमचं पितळ उघडं पडलं म्हणून तुम्ही त्याला आयाबनीच्या शिवान त्याला मारायच्या धमक्या द्यायच्या तुम्ही पाहिलात त्या मुंगट्टीवर त्या भास्कर जाधवला म्हणत होता विधानसभेत की तुझंही अनिल देशमुख करू मग मीच सभागृहामध्ये म्हटलं आहे की इथं सभागृहात धमकी देत आहे का म्हणलं नाही पण त्यांनी अनिल देशमुखांचं जे केलं ते खरं तर परमवीर सिंग यांना एकदाही बोलवलं नाही कुठेही त्यांचा जबाब घेतला नाही आणि अनिल देशमुखांचं जे केलं ते म्हणजे असं काही केलंय की जे धमकी देण्यायोग्य हो द्या बघ त्याच्यासारखं तुझं करू असंच केलंय त्यांनी नाही कसं आहे की मोदीचं सरकार जे आहे हे हिटलर वृत्तीचं सरकार आहे हे आता त्याला वेगळं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही त्यांना जे वाटतं त्यांच्या विरोधातलं जे पक्ष असतील त्यांच्या विरोधात काय कारवाई करायची ते त्यांनी डिसाईड करायचं आहे आणि ते सगळ्या नियम आणि हे सगळे मोडून ईडी आणि सी कसा वापर करायचा ते ठरवणार आणि त्याच्या आधारावर कोणाची चौकशी करेल ते ठरवणार परमवीर सिंग खरं तर शंभर कोटी रुपयेचा आरोप समजा वाजे आणि परमवीर सिंगने लावला असेल तर शंभर कोटी तुम्ही आणले कुठून इथून सुरुवात व्हायला पाहिजे होती झिलेटिंग आलो कुठून तिथून सुरुवात व्हायला पाहिजे होती झिलेटिंग नागपूरमधून आलेलं होतं जे पुलवामामध्ये वापरलं गेलेलं होतं ते जिथं आलं होतं आणि ते दोन्ही नागपूरमधून पुलवामाच्याही संशोधन काही अजून नाही अजूनही नाही झालेलं आहे म्हणून मी विधानसभेत म्हटले की जिलेटिंग तिथून आणलं गेलं होतं तर हा जिलेटिंग देणारा कोण त्याचं उत्तर अजूनपर्यंत दिलं गेलं नाही पण ते ईडी जी चौकशी करतायत सी बी जी चौकशी करतायत ते चौकशी ती उलटी करताय संन्यासाला सोडाय संन्यासाला संन्यासाला सोडायवर हा म्हणजे ही परिस्थिती आज आहे म्हणून खरं तर आता या सगळ्या असताना महाविकास आघाडीने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे ना म्हणजे तुमच्या मताशी मी सहमत आहे बिलकुल घेतली पाहिजे कठोर भूमिका आणि पण तुम्ही म्हटलं की तीन पक्षामध्ये सामंजस्य नाही अशा बातम्या लागतात मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा होतं आणि काय नाही होत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी त्याच्यामध्ये फार काही लक्ष घालत नाही आणि मी काय आमच्या मंत्र्यांना विचारत नाही आता आज संध्याकाळी सहा वाजता सगळ्या मंत्र्यांची मिटिंग मी लावलेली आहे त्याच्यामुळे मी संघटनात्मक त्यांच्याशी हे करणार मंत्रिमंडळात त्यांचे काय चर्चा होतं काय नाही होत तो त्यांनी घ्यायचा निर्णय त्याच्यामुळे मी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे बरोबर दुसरं एक असं की मध्ये अशी एक बातमी पसरवली होती की तुम्ही सतत्याने कठोर भूमिका घेतल्यामुळे तीन पक्षांचं सरकार धोक्यात येतोय म्हणून तुम्हाला हायकमांडने म्हणजे राहुलजींनी आणि सोनियाजींनी वर बोलवून घेतलं राहुलजींशी तुमची चर्चा झाली आणि तुम्हाला समज देण्यात समज देण्यात आली की असं नेहा चालणार सगळ्यांशी चांगलं वागायचं असं काही झालं का राहुलजींनी त्याच्या पहिलेच एक सांगितलं की मला लढबई पाहिजेत त्याच्यामुळे राहुलजींनी स्वतःच उत्तर देऊन टाकलेलं त्याच्यामुळे आता इकडे चर्चा मीडियाने काय द्याव्यात या कोणी काय बोलावं ते राहुलजींनी त्याचं उत्तर देऊन टाकलं त्याच्यामुळे मी माझ्या पक्षवाढीसाठी काम करतो आहे ले ले। मी कोणाच्या अंगावर जात नाही आहे माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला अंगावर घेतो हे माझा तो स्वभाव राहिलेला आहे मी मोदींना नाही सोडलं तर मला दुसऱ्यांचा काय माझा विश्व आहे माझा एक एवढाच विश्व आहे की Uh, मी माझं काम करतो आहे तुम्ही तुमचं काम करा फक्त महाराष्ट्राच्या संस्का जे संस्कृती आपली आहे ती संस्कृती जोपासून काम केलं पाहिजे कोणी uh, एकदमच अंगावर आलं तर मग त्या तो काही भाग होऊ शकत नाही पण एक गोष्ट आहे की मी या सरकारच्या कामकाजामध्ये आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे आमच्या नेत्या सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला आहे त्या प्रोग्राममध्ये हे सरकार चालावं हो। सगळ्यांनाच राज्यातल्या लोकांना न्याय कसा मिळेल याच्यावर काम करावं पण मी एक गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये तर ही सरकार आली आणि पहिल्याच बजेटमध्ये कोरोना आला आणि कोरोना हाताळण्यामध्ये या सरकारने यशस्वी जी, जी भूमिका घेतलेली आहे त्याचं कौतुकच करावं लागेल हे चालत राहणार आहे पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारचा कुठलाही सपोर्ट सुद्धा राज्य सरकारने जी काही चांगलं पावलं उचलली त्याचा सपोर्ट केला पाहिजे आजही काही कडक धोरण हे करत असताना व्यापाऱ्याला त्रास होत आहे सामान्य माणसाला त्रास होत आहे पण लोकांच्या जीवाबद्दल जी काही कळकळ दिस कळकळ दिसते आहे ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे काही ठिकाणी सरकारला रोषासमोर जावं पण लागलं ला। पण उद्धव ठाकरे साहेबांनी एकदम चांगली भूमिका त्याच्यातली घेतलेली आहे आणि मला वाटतं की काही निर्बंध आता त्यांनी आजपासून कमी केलेले आहेत पण लोकांनी त्या निर्बंध कमी केलेत म्हणून त्याला कोरोना गेला असं समजू नये असं समजू नये कारण की देशात व्हॅक्सिन तेवढ्या आणलेल्या नाही आणि पाहिजेत आता केरळमध्ये सुद्धा तिसऱ्या लाटेचे मोठ्या प्रमाणात पेशंट पाहायला मिळत आहे तिसरी लाट समजा महाराष्ट्रासारख्या आणि मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आली पुन्हा तर महाराष्ट्राचं पुन्हा मोठं नुकसान होईल अनेक जीवित हानी होऊ शकतं आणि म्हणून जनतेने पण या निर्बंधाला जे काही निर्बंध उठवत असताना जे काही नियम ठरवून घेतलेले आहेत त्या नियमाप्रमाणे हे वागलं पाहिजे आणि आपल्या राज्यात आपल्याला सगळ्यांना सुरक्षित कसं राहता येईल कारण केंद्र सरकार आपल्याला सपोर्ट करत नाही वॅक्सिन देत नाही त्याच्यामुळे वॅक्सिनेशन होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत साधं ऑक्सिजन द्यायचं असेल तर देशामध्ये आता ऑक्सिजन विकत घ्यावं लागतं भारतामध्ये ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल ला, असं कधी आम्ही सप्नातही विचार केला नव्हता पण मोदी सरकारची कृपा एवढी मोठी की आपल्याला ऑक्सिजन पण विकत घ्यावं लागतं काही लोकांना तर लस पण विकत घ्यावी लागेल लस पण विकत घ्यावं लागतं पाकिस्तानला फक्त फुकट आहे इथे दुसरा एक मुद्दा आहे की दोन एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस बहुमतात महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलेली त्याच्यानंतर बहुमतातल्या नंतर राष्ट्रवादी बरोबर सत्तेमध्ये होती बराच काळ आ, मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा लास्ट की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती तुमच्या मनामध्ये जेव्हा मी माझी संघटना वाढवतो असं म्हणतात तेव्हा संपूर्ण काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर यावी आजनं म्हणजे यानंतर पाच वर्षांनी हे स्वप्न आहे की समविचारी लोकांबरोबर तुम्ही सत्तेत राहावं किंवा जेव्हा आत्ता आहे ते समीकरण अधिक चांगलं आणि सुदृढ व्हावं आणि शिवसेनेलाही एत घेऊन आता जवळपास आलीच आहे शिवसेना अजून काय एत म्हणजे नाव फक्त लिहायचं राहिलं आहे पण तिला घेऊन मग ते पुढे जावं असं तुमच्या डोक्यात बघा की याला जे विधानसभा आणि लोकसभेच्या निर्णय तर हायकमांड घेणार आहेत परवा आम्ही लोकल बॉडीज इलेक्शन कारण की प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला ताकद देणं ही गरज आहे आणि बरं लोकल बॉडीज आम्ही आता आपल्या सोहळ्यावर लढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे राहिलं भाजपसोबत तर काँग्रेसचं कधी अलायन्स होण्याचं काही कारणच नाही आणि कधी होऊ शकत नाही आमचं जो प्लॅन आहे की उद्या नव्याण्णवमध्ये कारण की आम्ही वेगळे अनेकदा लढलो दोन हजार चौदामध्ये पण लढलो नव्याण्णवमध्येही लढलो दोन टर्म आम्ही सोबत लढलो चौदा आणि नव्याण्णवमध्ये आम्ही वेगळे लढलो अनेक घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत ते पण आम्ही सोबत लढतो आहे तर नव्याण्णवमध्ये आत्ता दोन हजार चोवीसमध्ये जी काय स्थिती निर्माण होईल त्या स्थितीचा अंदाज घेऊनच पुढचे निर्णय घेतले जातील पण त्या काळामध्ये नुसतं आत्ता अलायन्स आम्ही करतो आहे म्हणून आम्ही तिथं आमची तयारी नसली पाहिजे कारण की दोन हजार चौदामध्ये एक गोष्ट झाली होती की आम्ही सोबतच राहणार आहोत असं आम्ही अपेक्षित होतो पण वेळेवर एन सी पीनी पाठिंबा काढून घेतला आणि ते सोहळावर लढलेत आणि आमचं नुकसान झालं आता पुढच्या काळात त्यांनी काही काळात फडणवीस सरकारला पाठिंबाही दिला होता ते दुपारी दोन वाजता डिक्लेअर करून टाकलं होतं आमचे प्रफुल्ल पाटील साहेबांनी की आम्ही भिनशत पाठिंबा देणार इकडे निकाल लागतच होते दोन हजार चौदाचे आणि इकडे दोन वाजता दुपारीच उठलेत प्रफुल्लभाई आणि सांगितलं की आम्ही भी बन भीमशेप पाठिंबा बी जे पीला देतो आहे तर आणि विधानसभेमध्ये सरकार बनलं दोन हजार चौदाचं फडणवीसाचं ते राष्ट्रवादीच्या पाठिंबाने झालं कारण की त्यावेळेस एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसून गेले होते आपण पाहिलं असेल नंतर युती झाली या पुढच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तुम्ही केंद्रातही आपले ठसा म्हणतो राष्ट्रीय राजकारणात की शेतकऱ्यांच्या राजकारणात एक ओबीसींच्या प्रश्नावर आणि केंद्रीय नेतृत्व तु काँग्रेसचं सा तुमच्या सं म्हणजे ज्या संबंधात ज्या प्रकार तुमच्याबद्दल विचार करतात ते पाहता तुम्ही दोन्हीकडे काम करू शकता कुठे केंद्र आणि राज्यात परिस्थिती कायम राहत नाही तशीच आणि सत्ताही कायम कोणाला अमरपट्टा घेऊन आलेला नाही परिस्थिती बदलेल सत्ताही बदलेल पुढच्या काळात तुम्हाला खरं मनापासून काम करायचं असेल तर राज्यात काम करायला आवडेल का केंद्रात काम करायला आवडेल असं आहे पक्षश्रेष्ठीचा जो निर्णय असतो त्याला मान्य करावा लागतो एक तुमची आवड काय मी पर आदरणीय राहुलजी आणि सोनियाजीला सांगितलं की मला राज्यात काम करायला आवडतं कारण की राज्य आज महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठं एक गॅप आहे गॅप अशासाठी म्हणेल की महाराष्ट्र मी देशातून पाहिलं तर महाराष्ट्राला जे निसर्ग लाभलेलं आहे आणि लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये ही दुसऱ्या राज्यात नाही निसर्ग नाही आहे आणि या पद्धतीच्या या चांगल्या मेहनती लोकं नाही हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र हे राज्य हे देशातलंच नव्हे तर जगातलं एक मजबूत राज्य म्हणून पुढे येऊ शकतं असा माझा विश्वास आहे आणि म्हणून अशा या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला हे सगळं उभं करायची संधी आहे आणि थोडा काळ समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये ती संधी मिळाली आणि महाराष्ट्र उभं करू शकलो कारण की देशामध्ये राजकारण करत असताना एक गोष्टचा लॅकुना नेहमी राहतो की तुमचा जवळ राज्यच कमजोर असेल आणि तुम्ही त्या राज्याचं प्रतिनिधित्व आपण देशाचं प्रतिनिधित्व तिथं देशात नाही करत की आपण दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो दुसऱ्या देशामध्ये पण मी महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातला मी देशामध्ये माझं राज्य कमजोर असेल आणि मी दुसऱ्या राज्यात जाऊन आपली अक्कल वाटत असेल तर ते काही मा मला आवड न आवडणारा विषय असतो आणि म्हणून मला राज्य मजबूत एकदा माझं राज्य उभं झालं तर मला देशामध्ये काम करायला आवडतं मला तो काही भाग नाही पण माझं राज्य अजून खूप मागं पडलेलं आहे आणि महाराष्ट्र मला पुढं आणायचं आहे आणि माझी भूमिका ती आहे की मी राज्यातला कान्हकोपऱ्याला व कोकणा म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत मी महाराष्ट्राला जोडून पाहिलेला आहे एवढे वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मला सकारात्मक विकास महाराष्ट्राचा व्हावा ही अपेक्षा माझी आहे आणि म्हणून काही काळ मला महाराष्ट्रामध्ये काम करायला आवडेल असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला भावी काळामध्ये वसंतराव नाईकांसारखा का पोटेन्शियल काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची नाही नाही मला आज मुख्यमंत्री व्हायचं की नाही व्हायचं हे मला हे कमांड डिसाईड करेल पण यशवंतराव चव्हाण होते मला मला माझा मुद्दा तो नाही आहे माझा मुद्दा एवढाच आहे की मला महाराष्ट्र उभा करायचा आहे महाराष्ट्र उभं करायसाठी मला मुख्यमंत्रीच व्हावं लागतं असं काही मला तो मुद्दा नाही मला जे काही फील्ड मिळेल मी, मी तुम्हाला बघा राजू विधानसभेचा अध्यक्ष हे पद जे आहे हे आजचं नाही अनेक वर्षाचं आहे का मी आम मी विधानसभेचा अध्यक्ष झालो म्हणून काही ते नवीन पद आलं होतं मला माहिती असं तर नाही पण मला चार आठवडे मिळालेत एक वर्षात की कोरोनामुळे अधिवेशन चाललं नाही फक्त चार आठवडे आणि चार आठवड्यात विधानसभेचं चा अध्यक्षपद काय असतं त्याचं ग्लॅमर काय असतं लोकांची कामं कशी होऊ शकतात विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनामध्ये हे मी चार एका वर्षात दाखवून दिले चार आठवड्याच्या अधिवेशनात दाखवून दिले त्याला काय पावर असतं याचा आणि ते, या ते सकारात्मक काही कोणाला मारपीट करून किंवा कोणाला हे करून नाही जे लोकहितासाठी जे व्हावेत ते निर्णय घेण्याची भूमिका आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून केलेली आहे हो करण्याचं आपल्या विरोधात बोलणाऱ्याचा माईक ऑफ करण्याची परंपरा आली त्यामुळे तसे सभापती आपण बघतो दिल्लीमध्ये हां तर त्याच्यामुळे आम्ही जी काही चार आठवड्याच्या अधिवेशनामध्ये आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये विधानसभेचं अध्यक्ष काय असतं त्याचं पावर काय असतात त्याचं ग्लॅमर काय असतं लोकांच्या हितासाठी काय काम करू शकतो सगळ्यात जास्त गर्दी मंत्रालयापेक्षा गर्दी विधानसभेत राहायची म्हणजे सांगाय तात्पर्य असं की मधला काळ तर आमच्या अनेक लोकं बोलायला लागली की आता महाराष्ट्रामध्ये तीन सत्तेची केंद्र बनलीत एक मातोश्री सिल्वर ओक हां सिल्वर ओक आणि एक विधान भवन असे तीन सत्ता केंद्र ते सिल्वरोक चार झाले नाही नाही सिल्वरोक सिल्वर ओक आणि भवन असे तीन सत्ता केंद्र झाले असं बोलायला लागले सांगायचं पण असं की मी सत्ता केंद्र नाही मी माझं तर ते लोकांच्या दृष्टिकोनातलं एक महत्वाचं केंद्र झालं सगळ्यात जास्त मला मेल सगळे पत्रव्यवहार सगळ्यात जास्त आमच्या भवनात व्हायचे यामुळे मूळ प्रश्न आहे की जी काही जबाबदारी मिळते त्या जबाबदारीला सोनं करणं आणि लोकहितासाठी करणं हे माझा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे जो काही थोडा काळ संधी आपल्याला महाराष्ट्रात काम करायला भी आली तर निश्चितपणे चांगलं महाराष्ट्र उभा करायला आणि महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितलं की फार काही बदल करावा लागत नाही थोडे थोडे बदल करून पुढं जाण्याच्या दृष्टिकोनात स्वतःमध्ये त्याची क्षमता आहे नाना तुम्ही खास इथे आलात आणि तुमचं जे रांगडं त्याच वेळेला जहाल रूप आहे त्याचे वेगवेगळे कप्पे उलगडून दाखवलेत मला वाटतं देशाच्या अशा एका अशांत आणि असाधारण अशा पर्वामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भूमिका इतक्या वेगाने निभावलेले आहेत म्हणजे भाजपचे खासदार मग ते त्याच्या राजीनामा विरुद्ध निषेध म्हणून शेतकऱ्यांसाठी मग काँग्रेसमध्ये येणं सभापती होणं मग का महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होणं आ, हे पैलू एका मुलाखतीत उलगडणं खरोखर अवघड होतं पण तरीसुद्धा आपण एक प्रयत्न मी माझ्या परीने केला म्हणजे तुम्ही इथे आलात आणि तुम्ही मनमोकळेपणाने माझ्या सगळ्या आनंददायक आणि त्रासदायक दोन्ही प्रश्नांना चांगल्या सभापतीसारखी उत्तरं दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद